हेलो एंड वेलकम टू गोवा न्यूज नाउ फ्रेंड्स, विशिंग ऑल द व्यूअर्स अ वेरी हैप्पी सप्ताह। आज असा आम्ही वास्को आणि आज आमचे 24 वराचे भजनी सप्ताहाचे शुभारंभ झालेले असा। फेअर 7 दिस असतले एज पर द म्युनिसिपॅलिटी, पण जसे लास्ट इयर जे आम्ही तुमका दाखवले, म्हाका दिसले हे फाटी आमच्याकडे रिक्वेस्ट आले की हे फाटी जे मेगा किचन हा तेही मुद्दम दाखवचे, म्हणून आज आम्ही परत मुरगाव हिंदू समाज तर्फे जे मेगा किचनाची जे हांगा व्यवस्था केलेली असा सेम पंडालान असा। आणि आज माझ्या वांगडा परत कोस्टी असतले, सो शी वील बी टेकिंग इट फॉरवर्ड। पण मुद्दम सुरवातीक हांव जेन्ना आज हांगा आयल्लो फक्त तुमच्या खातीर दाखोवपाक की जे श्रद्धा भाव भक्ती जे आम्ही पळयता हे पंडालान तुमकां दिसतात, जसे देवळान असा तशेंच हांगा भाव भक्ती असा। खुबशे श्रद्धालू, म्हाका दिसता लास्ट इयर जेन्ना आम्ही रिकॉर्डिंग केले, सो आज हांव सकाळी कमिटी मेंबरा कडेन उलयतालो, 8,500 लोक हांगा जेवन गेल्ले, सो यु नो प्रसाद घेवन गेल्ले, विच शोज आतांय तुमी पळोवंक शकता सॅक्स ऑफ रायस इज कमिंग इन सायड, विच शोज दॅट दीस टायम ऑल्सो पीपल आर इन लार्ज नंबर आर एक्सपेक्टेड टू कम अँड हॅव दीस महाप्रसाद। महाप्रसादाचे जे तुमका व्हिडिओ आहात ते मागीर दाखयतले, पण आज आम्ही असा हांगा मेगा किचना खातीर, कित्याक मेगा किचन इज समथींग दॅट एवरीबडी लायक्स इट, माय फेवरेट सब्जेक्ट, सो तेजेच खातीर आज आम्ही तुमकां हे पंडालान हाडलेले असा। आणि आमच्या वांगडा असा माझी को होस्ट शलाका कांबळी, सो हेअर आफ्टर शी इज गोईंग टू टेक फॉरवर्ड द होल यु नो इंटरव्ह्यू सेक्शन्स अँड ऑल दॅट। So requesting Madam Shalaka to take over the mic, I will see the arrangement inside. थँक यू नवीन। सगळ्यांक आज सप्तकाची परबी हांगा आणि सगळ्यांनी हांगा येवचे आयच्या एका सप्तकाक, 7 दिसाचो सप्तक जो असा हांगा आयच्यान सुरू जाता, सगळ्यांनी हांगा येवचे। तर तुमकां तो झलक दाखोवपा खातीर आयज हांगा स्पेशल एपिसोड असा, सो चल पळोवया आमी हांगा कशी तयारी चलल्या। हांगा आमच्या भितर असा हांगा कितें तुम्ही मातशें काय कितें तरी आमकां एक लायटन करपाक शकता की आयचो जो अन्नप्रसाद आसा, सप्ताचो उत्सव आसा, ताज्या बाबतींच्यान थोडीशी म्हायती आमच्या विवसां खातीर। पयले सुवातेर समस्त गोंयकारां 124 सप्तकाची हुनहुनीत परबी, श्री देव दामोदराच्या स्थान सबंद गोंयचे नव्हे तर सबंद हिंदुस्थानाचे लोक हांगा दर्शनाक येता, तशेंच आपले पोट भरपाक धंदो करूंक येता। सो दाम बाबा कोणाकूच खाल्या हातीन धाडना, ही दाम बाबाची स्पेशलिटी जावन आसा। दाम बाबाच्या खंय स्थान खुशाली आणि हॅपिनस असता, खंयच कसलेच ग्रजीस ना बाळगता, आम्ही सगळे वांगडा काम करून हो उत्सव बरो साजरा नेटान सादरीकरण करता। तशेंच आमचे जे मेगा किचन जो आमचो मुरगाव हिंदू समाज मार्फत हांगा जो महानैवेद्य असो महाप्रसाद जाता, तेन्ना ही परंपरा काही म्हणजे म्हाका दिसता 4-5 वर्सां जाली सारखे। सो ह्यो आम्ही महाप्रसाद हांगा करता, बरो उत्कृश्ट असो प्रसिद्धा, लोक 11 मेरेन राती 12 सुद्दां मेरेन लोक जेवंक येता हांगा। हेची खासियत म्हटल्यार जेवण रांदपी हांगा साई कला साई तेजी संस्था आसा, साई सेवा संस्था ती रांदता। आनी खऱ्यांनी जेन्ना आरती नाल्ल धरून जाता तेच्या उपरांत हांगा जो प्रसादाक लोक लायन सुरू जाता पळय ती कमीत कमी 5 जायसर तरी चालू आसता, तेज्या उपरांतूय 11 ते 12 मेरेन महाप्रसाद असो चलता। सो खऱ्यांनी एक बरी गजाल की मुरगाव हिंदू समाज आणि दामोदर भजनी सप्ता यांच्या दोघांच्या मिलबान हो जो सप्ताह सादरीकरण जाता ह्यो सारखो याची टोकनाय करता तितली कमी। परत एकदा समस्त गोंयकारांक हांव दामबाबाची दामोदर भजनी सप्ताची परत एकदा हुनहुनीत परबी दिवन सगळ्यांक येवकार करता की तुमी सगळे जाण वास्को शहरात येवचे आनी दामबाबा सप्तकाक दर्शन घेवचे, तशेंच आमचो अन्नप्रसादाचो लाभ घेवचो, ही तुमचे कळकळची विनंती। धन्यवाद। थँक्यू विनोद बाब। तशेंच आमच्या भितर हांगा आसात कमिटीचे मेंबर्स हांगा, जे त्यांच्यानी बरीच तयारी केली असा आयच्या ह्या अन्नप्रसादाक लोकांक खातीर भाविकां खातीर। तर आमच्या भितर असा प्रेमानंद केरकर सर, सो तुम्ही मातशें सांगूंक शकता आयच्या ह्या तयारीक आनी कितलो लोक म्हटल्यार ऑलमोस्ट गेल्या वर्सा 7,000 ते 7,500 लोक हांगासर जेवन गेला, तशेंच आमी हे खेपे एक्सपेक्ट करता एक 10,000 लोक जेतले म्हणून। आतां आमी रावंड म्हणटा एकाक सुरू करतले हे अन्नदान, ते रातचे 11 मेरेन आमचे सुरू आसतले। आणि आम्ही ऑलरेडी सर्क्युलेट केला, मेसेजी सर्क्युलेट केला व्हॉट्सॲपचेर फेसबुकचेर, आणि ऑलरेडी आम्ही एक हे मिटिंग घेतलेली की अन्नदाना लागून लोकांनी आमकां येवपाचे सहकार्य करपाचे, आणि बेसिकली खूप लोकांनी आमकां सहकार्य केलं ह्या बाबतीत।
थैंक यू प्रेमानंद बाब तसेच जसं आमचे भीतर आमचे चंद्रकांत गावसर सो त्यांच्याकडे मागता मागता आम्ही की त्यांच्यानी याचेर एक चार उतरं सांगपाची. सगळ्यात पहिली हांव दामोदराच्या 124व्या सप्ताका निमित्त सगळ्या गोयच्या जनतेक शुभेच्छा दिता आणि वास्कोच्या भायल्या जे भाविक असा ताणी मुद्दाम वो 24 तासाचो भजनी सप्ताक येवचे तांचो लाभ घेवचो. खरे पळयले जाल्यार 124 वर्सां पयली जे आमच्या जाणटेल्यांनी ही परंपरा सुरू केली एका विशिष्ट कारणा खातीर सुरू केली आणि एक वास्कोच्या ह्या जाग्यात एक वाईट असो वाईट अशी प्रथा झाली त्याच्यामुळे दामबाबाचो सकाळी हांव बाप परेश जोशी हांची मुलाखत ऐकतालो त्या वेळाचेर पळयले की एक फोटोचे पूजन करप आणि त्या फोटोच्या पूजनातल्यान भजनी सप्ताहाचे रूपांतर जावप आणि आज 124 वर्सां त्या गजालीक जाता. खरोखरच कितली आनंदाची गजाल सुखाची गजाल प्रामाणिकपणाची गजाल आणि ह्या सगळ्या गजालीक वास्कोच्या दामोदर देवान लोकांक बरे आयुष्य बरे सुखी संसार आणि सगळ्या आर्थिक क्षेत्रात म्हणा सामाजिक क्षेत्रात म्हणा शैक्षणिक क्षेत्रात म्हणा जी जी उदरगत झाली असा ती उदरगत ही ह्या दामबाबाच्या आशीर्वादामुळे दामबाबाच्या कृपेमुळे झाली असा. सगळ्या लोकांक अशा प्रकारचो तांचो कृपा आशीर्वाद आसचो असे हांव त्या दामबाबाकडे मागता आणि परत एकदा सगळ्यांक दामबाबाच्या या सप्ताहाच्या शुभेच्छा दिता आणि असे मागता की आम्ही सगळ्यांनी कसल्याय जाती धर्माचो तेढ न करता एकत्रित रावन हांव हिंदू हांव मुस्लिम हांव ख्रिश्चन हांव पारसी हांव बंगाली हांव भायल्यान आयलो आणि खंयच्यान आयलो पण दामबाबाची सेवा ही सर्वांनी एकत्रित रावन एकपणान एक दिलान एक मतान करूया हांव सगळे असे सगळ्यांकडे मागता. थँक्यू सर. तसेच आमच्या भितर असा यादवेश गोंगे सो तांकाय तुम्ही आपले मनोगत हांगा व्यक्त कर. सगळ्यांक पयली हांव देव दामोदराक नमन करून सगळ्यांचे स्वागत करता तसेच आणि या वर्षा वास्को देव दामोदर सप्ताह सगळ्यांक हार्दिक शुभेच्छा दिता. एक माझे भाग्य समजता की हांव 2018 अध्यक्ष जालो आणि योगायोगान हो महाप्रसाद सुरू झालो. देव दामोदराची कृपा आहा आणि आमची आजोबांची कृपा आमचे आशीर्वाद आहा आणि तसेच हांव खूप उपकार्य नाना बाबा परेश भाई त्यांच्या कुटुंबाक एक योगायोग समजपाचा देव दामोदराचा आणि ह्या हितून आम्ही हे महाप्रसाद सुरू केला आणि हांव मागता सबंद गोवच्या लोकांक की ह्या वर्सा सप्ताकाक तुम्ही जरूर येऊचे आणि या महाप्रसाद आणून घेऊचो. देव बरे करू म्हणतो. देव बरे करू यादवेश. तर आता आम्ही पळूया हांगा जी तयारी चालू असा ती तयारी कशी चालल्या हांगा हांगा सेवा समितीचे जे लोक असा हांगा जे एक मंडळ असा त्यांचं जे रांदपी असा हांगा त्यांच्यानी स्पेशल ही सेवा घेतलेली असा आम्ही जाणून घेऊया त्यांच्या कडल्यान की तांकां कशें दिसता ते. ओम श्री साईराम. आमकां प्रत्येक वर्सा मुरगाव हिंदू समाज आमकां आमच्या श्री सत्यसाई सेवा समिती वास्को हांगा जेवण वाडपाक आमकां आपयतात. ह्या वर्साय ताणें आमकां इनवायट केल्लें आसा आनी आमचे खूब लेडीज आनी जेंट्स आनी यूथ सेवा दल हांगा ही सेवा बजावपाक आयिल्ले आसा. आमी निस्वार्थपणे ही सेवा सदांच एवरी इयर करता. मदीं कोरोनाक लागून कोविडाक लागून 2 वर्सां बंद आशिल्ली इतली वर्सां जाली आमी ही सेवा करता आनी श्री दामबाबाच्या कृपेन आमी तांकां सदांच आमी सांगतात की आमकां आपयात ही सेवा करपाक आनी हें आमकां जें भाग्य लागलां दामबाबाच्या कृपेन तें सदांच आमकां सेवा करपाक मेळची म्हूण दामबाबाच्या चरणी आमी प्रार्थना करतात आनी श्री दामबाबाची कृपा फक्त वास्कोचेरूच न्ही सबंद गोंयचेर ताची कृपा आसची आनी सगळ्यांचे बरें जावचें म्हणून आमी श्री दामबाबा कडेन मागतात. जय साईराम. तुमी पळोवंक शकता आयज जे किचन असा हांगा अन्न प्रसादाची जी तयारी केली असा चालू असा हांगा आणि पळोवंक शकता हांगा आयज भाजी चिरतात आमचं महिला मंडळ हांगा असा सगळी जणां हांगा बसलेली असा बऱ्या उमेदीन हांगा ती काम करतात हांगा आणि तसेच आमच्या भितर आणि एकटी जी महिला असा जी आपले मनोगत व्यक्त करूंक सोदता तर जाणून घेऊया त्यांच्या कडल्यान की ती किती सांगू शकता. किती सांगतले हे आम्ही आमचं आपयता आमच्या आचार्य आहे दर वर्षा आपयता आमी दर वर्सा आवडीन येता कोण येता कोण बरें नासता कोणचें कितें कितें आसता तरी पण आमी आवडीन येता कित्याक देवाचो उत्सव आसता पळपाक गावता नाका आमकां कोण हाडटा त्या आचार्याच्या निमतान आमकां हें सगळें पळपाक गावता तेच्या निमतान आमी हौशी उमेदीन हें काम करता. आमी ना म्हणना ना कितेंय सांगा न्ही तें कर उचल हें उचल तें कर सगळें करता
खयच्यान येयल्या तुम्ही सगळी जाणा? आम्ही सावंतवाडीची. सावंतवाडी वडावडा आडनातली. आणि दिसभर हंगा तुम्ही आता फुल डे असतली? काल संध्याकाळी येलो 5 वाजता. 2 वाजता सुटलो थंयसून. स्टार 5 वाजता येयलो थंयसून. आम्ही वावरता आता आतापर्यंत. देव बरें करूं. तुम्ही आयकलेंच आतां तांचे कडल्यान की तांकां कशें दिसता तें. तशेंच आमी ह्या परत आनीक राउंडाक या. हांगा दुसरो जो महिला मंडळ जो आसा हांगा हांगा भजीची तयारी चालू आसा आणि भरपूर भजी हांगा भजयांचे मिरसांगो हांगा चिरपाक बसलेली आसा. तुमकां ह्या भजयांचे मिरसांगाचो जाळ पडना गे सांगूं शकता? तुम्ही सेवा म्हणून करता हांगा? ही सेवा म्हणूनच करतो आम्ही. जितलोय तुमकां त्रास जाता जाल्यार तरी पण तुम्ही करता कारण ती देवाची सेवा म्हणून. सेवा म्हणून करतो देवाची. तर तुम्ही पहिलेच हांगा इतले तांकां त्रास जाता एक एक टायम मिरसांगो म्हणटकच ते चिरपाक आणि तरी पण ती एक देवाची सेवा म्हणून हांगा करतात. तशेंच आमच्या भितर अनेकटी महिला जी आसा ती सांगूंक सोदता आपले मनोगत. बाय मातशे तू सांग तुका कितें दिसता हांगा आयज? म्हणजे असा देवाचे काम करताना असे खूप बरे वाटता. म्हणजे अशी एक प्रकारची देवाची सेवा केलेली जाता त्याच्यामुळे आमचा मन प्रसन्न जाता. आमच्या हातून इतकी लोक येतात त्याच्यामुळे असा मनाक बरा वाटता. जरा खयच्यान येयल्या तुम्ही सगळी? आम्ही सगळी महाराष्ट्र. सगळी महाराष्ट्रांच्यानूच येईल आणि दिसभर हांगा असतली तुम्ही? हा दिसभर आणि रात्रीपर्यंत. म्हणजे जोपर्यंत जेवण संपत नाही तोपर्यंत आम्ही. जेवण संपताना त्याच्यानंतर सगळी भांडी घासून आम्ही घरा वैतले. किचनां जे मेगा किचन म्हणू शकता आम्ही आणि इतले व्हडले व्हडले जे तोप तुमकां दिसता हांगा जे जावन म्हाका दिसता 10,000 लोकांचे जेवणाची तयारी हांगा चालू आसा. सर तुम्ही मातशे सांगू शकता आमकां किदें किदें जेवणाचो मेनू म्हळ्यार आयज तयारी केल्या आणि कितले लोकांचे जेवण तुम्ही केल्या? नमस्कार, हांव राजू मराठे. आमचे घर वेंगुर्ला. आम्ही काल सांजे येले हांगा 5 पावले हांगा आणि 8,000 लोकांची आमची तयारी आसा आणि वाढले जाल्यार तितले आम्ही ॲडजस्ट करू शकता. असे वार्षिक पद्धती प्रमाणे शीत केल्ले आसा. शीत आमकां लागता 500 किलो शीत लागता. आमकां 10 लागता 125 किलो 125 किलो. उपरांत चणाऱ्या जे मनगणे असतात ते लागतात 125 किलो. कोबीची भाजी असतात 150 किलो. आणि खतखतें 4 टोपा बाहेर सगळे मागीर उसपून आता लोकांक सर्वीस दिवपाक भायर दवरलेले आहात. तांकां व्हरपाक बरें पडटलें म्हणून मिरची भजी 4 कडई लायिल्ली आहा. मिरची भजी थोडी ना ती 80 किलो मिरची भजी आहा. तेन्ना ती भायर कडई लावून 4 कडई लायिल्ली आहा. पापड हांगा लायल्या. वार्षीक पद्दती प्रमाणे आम्ही वेंगुर्लेच्यान येयल्ले आहात सगळी टीम घेवन आणि कार्य वार्षिक पद्दती चालू आहा. मेनू आमचे आसा शीत, दाळ, खतखतें, कोबीची भाजी, साखरभात, मनगणे. आता साखरभात हे पार्सल पॅकिंग करून ते लोकांक हे करता आणि लोकांचे जेवणात म्हणून त्यांनी मनगणे केले. उपरांत मिरची भजी हा, पापड, लोणचे आणि फुटी कडी. इतलो मेनू हा. वेल थँक्यू शलाका मॅडम. तुम्ही बरेपैकी सांगलेले असा दाखवलेले असा पण म्हाका थोडे ॲड करपाक जाय. जेव्हा आम्ही हे किचनान पावता एक दुसरंच वातावरण कसे दिसता. कित्याक तुम्ही पळोवंक शकता ऑल दीस पीपल हॅव कम फ्रॉम आउटसाइड. जसे हे यांच्यानी म्हणलेले असा ही इज द मेन कूक हेअर. आणि तुमचे नाव किती म्हणले? राजू मराठे. राजू मराठे. सो वेंगुर्ल्यासून आयले आणि जे सगळे सामान्य घेऊन येतात तुम्ही? आम्ही आयदनां हाडटा आणि बुफेचे सगळे बाकीचे सिस्टीम मिक्सर पासून सगळे आम्ही हाडटा. आणि तयारी केना सुरुवात करतात? आमची तयारी 4 दिवस पहिली तयारी चालू असा. टॉप बीप सगळे साफ करून दवरप त्यानंतर गाडीन भरप सगळे 4 दिवस आधी पासून असतात तयारी आमची सगळे. मला एक सांगा, सपोज हे काबार झाले मागीर किती? मागीर किती जेव्हा काबार जावपाक येतात त्यांना अशीच दिसले काबार त्यांना डाळ शिजत घालपाचे. शीताचे आदाने रेडीच असतात. 15 मिनटांनी शीत जाता. शीताचा प्रॉब्लेम ना. म्हणजे आणि बायला येयल्या 25 बायला येयल्या. आचारी 15 येयल्या. हातीखाली आणि म्हणजे 45 लोक आम्ही येयल्या. 45 पीपल येयल्ले सगळे. जवळजवळ कितले लोक जेवण शकता? आता 8,000 लोकांचे केले आम्ही. त्यातून 8-9,000 लोक जेवतात. आणि 8,000 एक्स्ट्रा जाय झाले आणि एक्स्ट्रा 1,000 लोक आणि जेवू शकतात. जाय जाल्यार करून देऊ शकता वार्षिक पद्धतीप्रमाणे. वार्षिक पद्धती. सो तशेंच मुद्दम ऍड करपाक सोदता. यू कॅन जस्ट चेक दी ॲटमॉस्फियर हियर फ्रेंड्स. ओपया शीत सो मच क्वांटिटी ऑफ राईस
तसे तुमका दाखयता हे हे हितून किदें आसा हितून कांय ना आसा दाळ आसा शीत हे मुद्दम एक भाजी पळया तुमी दीस इज समथींग वीच इज ट्रेडिशनल फूड फॉर एक कसले कॅबेज कॅबेज भाजी आनी हे रांदपी आसा ते आमचे तुमचें नांव कितें म्हाजें नांव संतोष बरडे हांव वेंगुर्ल्यासून येयलो वेंगुर्ल्यासून येयला ओके मजा येता दिसता तुमकां येदें व्हडलें आयदन 4 वर्सां जालीं हेचो मजा दिसता रांदपाक फूल नायट मारता फूल डे काम करता सारकें देवाचें हें आसा बरें दिसता सो देवाचे आशिर्वाद घेवपाक जे तुमी पळोवंक शकता एवरीबडी इज डुईंग आनी हितून कितें आसा आनी पळोवंक शकता माय गॉड दीस इज वन ऑफ दी फेवरेट खतखते एज यू कॅन सी दीस इज समथींग अमेझींग एवरीबडी वील डेफिनेटली लव लोक जे आमचे व्यूअर्स आसा तांकांय रिक्वेस्ट आसा की जे लोक व्हिडियो पळयता इट द किचन वील बी ओपन टील 11 PM इन दी नायट कितले जाय सर ओपन आसतले 12 रातचे 12 पर्यंत ओपन आसतले यू कॅन जस्ट चॅक दी क्वॉन्टिटी ऑफ खतखते कितले किलो केला आसतले खतखते आसा 700 किलो 700 किलो खतखते जस्ट इमेजीन द क्वॉन्टिटी फ्रेंड्स हे अशे वर्सां वर्स हे लोक येता तुमचें नांव कितें तुमी उग्गी काम करता म्हाजें राजूचे हाता खाल्ले आमी काम करता ओके आनी लोकांची सेवा करता आमी जेवण करता लोकांवर आनी लोकांची सुद्दां आमी सेवा चांगली करतो आनी लोक जेवण जाल्यावर मागीर आमी आमी जेवतो लास्ट जावं लोक सगळे जेवल्या नंतर जेवला नंतर तुम्ही जेवतो तुमची एज किती माझं नाव अनंत कृष्णा सातर्डेकर आणि एज कितली वर्ष 83 years old फ्रेंड्स 124th year ऑफ सप्ताह सेलिब्रेशन 83 years old मॅन वर्किंग सगळे आम्ही राजूच्या हाता खाते आम्ही काम करतो तो सांगत त्याप्रमाणे आम्ही कामं करतो अगदी आणि काळजीपूर्वक करतो आम्ही कामं आम्ही हाय काय करत नाही कामाला एकदम काळजीपूर्वक ते तसे जावपाक जाय शलाका मॅडम तुमकां दिसना की हे जे लोक असा पेशन्स जाय गरमी सध्या वाढलेली असा यू कॅन सी आय एम ऑल्सो ड्रिपिंग आणि हे माहोलान गॅसीचे सायडीन रावून हे सगळे कामां करपाक मॅडम दिसता थिंगासून कातरून हाडले न्ही कितले फाटी झाले राऊंड तुमचे 500 पावटी सो एवरीबडी इज एन्जॉईंग नो कंप्लेन्स नो रिग्रेट्स हे सायडीन जे तुम्ही पळोवंक शकता ऑल आयटम्स हे दाळ दिसता म्हाका वा वॉट अ लवली विज्युअल टेक्स्चरूय इतले बरे आहा दाळ कितले क्वॉन्टिटी आहे 125 किलो दाळ आणि हितून चार टोप माय गॉड दोन पळयला आणि हांगाय दोन असा परत खतखते मेस्मरायझिंग मॅन मेस्मरायझिंग आय मे से दॅट आय वील डेफिनेटली वेट फॉर दी टायम वेन दे वील स्टार्ट डिस्ट्रिब्युटिंग ऑल दीस यू कॅन सी लाईन अप मणगणे हा न्ही खंय तरी ओ सर्विंगासून सुद्धा सगळे रेडी असा हे मणगणे न्ही ओ वाव यू कॅन जस्ट चेक द टेक्स्चर वन ऑफ द फेवरेट डीश ऑफ ऑल म्हाजे खुबशे फ्रेंड्स जेवता कमी मणगणे जे फाटल्यान चड आसता हे दाखोवन दिता की दिस सुपर टेस्टियस्ट डीश ऑल लायन्ड अप पॅक्ड फॉर दी व्युअर्स फॉर दी पीपल 125 किलो मणगणे हे आनी मागीर शिराय केला दिसता ना हे सगळे साखरभात आहे लेमन येलो कलर मध्ये 150 किलो साखरभात दीडशे किलो जस्ट इमॅजीन शलाका मॅडम इतले लोक इतले भावय येता हांगा हे दाखोवन दिता की दीस इज नॉट यू नो द टायम हॅज नॉट सो लाँग हे खुबशे म्हाका दिसता थोडेच वर्सां पयलीं स्टार्ट जाल्लेले 4 वर्सां पयलीं स्टार्ट जाले 5वो वर्स आनी जे रिस्पॉन्स पळयता तुमी यू कॅन जस्ट चॅक भरून प्लेटी व्हरता सो कितले प्लेटी हाडले टोटल 8000 आसतले 8000 प्लेटी रेडी साखरभात आसा पळय ते लोक हांगा जेवनूय वयतात आनी ताज्या बरोबर तो घेवनूय वयतात जे लोक हांगा जेवपाक पावना तांकां एक प्रसाद म्हणून मेळचो म्हणून प्रत्येक घरांनी म्हणून तो पार्सल म्हणून हांगच्यातल्यान वयता ऑल फेसिलिटी यू कॅन जस्ट थिंक थँक्यू व्हेरी मच मिर्ची आसा ते विज्युअलान ऍड करतले मिर्ची फ्राय करपाक खूप चालू आसा खुबशे लोक
तशेंच हे तुमी पळोवंक शकता जे खंयचे तुमचे श्री सत्यसाई सेवा श्री सत्यसाई सेवाचे जे भक्त जाण आसा तेंच्यांनी काम सुरवात केलेलं आसा जेवणाचे सो रिक्वेस्टिंग मॅडम शलाका टू टेक ओवर अँड देन सम अप द व्हिडिओ तुम्ही आता सगळ्यांनी पहिलाच कसे किचनान सगळे जण काम करता सामके आतुरतेन आणि सामके एकदम हे करून काम करतात तर आमच्या भितर हांगा आसा साई सत्य सेवा साई समितीची जी महिला आसा ती स्पेशली हांगा सर्विंगा खातीर आसता आणि आपली हांगा सेवा ती बजावतात आम्ही जाणून घेऊया तांकां की तांचे मनोगत तांकां कसे बरे दिसता आसतले सो जाणून घेऊया साईराम आम्ही आता खूप वर्ष झाले 2-4 वर्ष झाले आम्ही सेवा करतात जे वाडपाचे आमकां हिंगा ते मिल कमिटी लोकांनी आमकां सेवा दिली आसा आणि आमकां खुशी दिसता की आमगे देवाचे आमच्या हातीन एक बरे घडटा की लोकां वाडप म्हणजे हे बी बरी एक सेवा आसा आम्ही सेवा आमगेले सत्संगात भितर जेव्हा बापू स्वामीन सांगला की सेवा ही मोठी सेवा आसा तीच पुण्याही काम आसा हे आमकां जेका आमकां जी मेळटा सेवा ती आम्ही खूप आणि की मनापासून आम्ही ही सेवा करतात वर्ष वर्सान दर वर्ष साईराम तुम्ही कितले पर्यंत हांगा आसतली रात पर्यंत आसता सर्विंगा खातीर ओके तुम्ही आता जाणून घेतले तांच्या कडल्यान किती सेवा हांगा कशी करतात आपल्या कोणी रांधून रांधपाक लागून हेल्प करतात तर कोणी सर्विंगा खातीर हेल्प करतात आणि कोणी उलयत आमकां हांगा सत्यसाई समितीक सदी प्रत्येक वर्षान हांगा आपयता सगळी आम्ही हांगा सेवा करतात आमकां आमचे सगळे लोक सेवा करतात आमकां खूप बरे दिसता हांगा ओम साईराम सो वेल फ्रेंड्स हो जो आयचो जो स्पेशल एपिसोड आसलेलो जस्ट फॉर यू ऑल व्यूवर्स लास्ट इयर जशें आमी केल्ले आनी दॅट वॉज अ हिट एपिसोड आमकां दिसले परत तुमचे फुड्यान येवचे आनी हे जे हांगा मेगा किचना भितर जे लोक हातभार लायता जे यु नो जे वेंगुर्लासून लोक येवन हांगा रांदता जशे भावीक येतले हांगा जेवपाक आनी जशे लोक हांगा सेवा आपले दिता हे दाखोवन दिता दॅट दीस प्लेस इज वन ऑफ दी फायनस्ट प्लेस ड्युरींग सप्ता हरशी हे एरियान कोण बाकीच्या दिसांक तुमकां दिसपा ना बट वन ऑफ दी मोस्ट एट्रॅक्टीव प्लेस ड्युरींग सप्ता सो रिक्वेस्टींग एवरीबडी टू कम विजीट दीस एरिया हॅव महाप्रसाद टेक ब्लेसिंग्स ऑफ लॉर्ड दामोदर आनी एवरीबडी विशींग एवरीबडी अ व्हेरी हॅप्पी सप्ता फ्रॉम दी टीम Goa News Now. Thank you very much viewers for watching Goa News Now. Keep watching Goa News Now.